नमस्कार, मी ऋतुजा वावरे, झूम ऑन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर हेडलाइन्स वर। शिरूर बाजार समितीच्या उपबाजारात जणू कोरोनाला आमंत्रण। महात्मा फुले जन आरोग्य योजनेवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली प्रतिक्रिया। पुण्यात नागरिकांनी गर्दी न करण्याचं पोलिसांचं आवाहन। कुख्यात गुंड गनी खानला मध्य प्रदेश येथून अटक। लालबागचा राजा आरोग्य उत्सवात प्लाझ्मा दानाचे द्विशतक पार। आता पाहूयात सविस्तर बातम्या। उत्तर पुणे जिल्ह्याचा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेतला असता कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत चालल्याचं दिसून येते। जुन्नर तालुक्यात सर्वसामान्यांसह आमदार अतुल बेनके यांनाही नुकतीच कोरोनाची बाधा झाली आहे। दरम्यान बेनके यांच्या पाठोपाठ आता लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे यांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे। दोन्हीही नेते कोरोनाच्या लढाईत प्रशासनाच्या बरोबरीने जुन्नर तालुका आणि नारायण गावातील जनतेच्या काळजीसाठी लोकांच्या सानिध्यात असायचे। लोकांना कोरोनापासून दूर ठेवताना त्यांनी स्वतःच्या घरापासून दूर राहत नागरिकांची काळजी घेतली आहे। मात्र हे दोन्ही नेते आज कोरोना बाधित झालेत। आमदार बेनके आणि सरपंच पाटे यांनी तालुक्यातील सर्व नागरिकांना स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन केलंय। दरम्यान कोरोनाचा विळखा घट्ट होत चालल्याच्या पार्श्वभूमीवर झूम ऑन न्यूजच्या टीमने नारायण गावातील डॉक्टर पंजाब कथे यांच्याशी संवाद साधला। कोरोना आजारावर त्यांनी विशेष मार्गदर्शन केलंय। पाहूयात सविस्तर। संचालक डॉक्टर कथे डायग्नोस्टिक सेंटर नारायणगाव। आता सध्याचं जे कोरोनाची जे स्थिती आहे ती फार दिवसेंदिवस बिकट होत चाललेली आहे। तरी मला आपल्या जुन्नर आंबेगाव तालुका शिरूर आणि संगमनेर या जवळपासच्या सर्व आपल्या मित्रांना आणि सर्व नागरिकांना काही माहिती द्यायची आहे। सर्वात महत्वाचं म्हणजे आता सध्याच्या स्थितीमध्ये लोक खूप घाबरलेली आहेत। एखाद्या पेशंटचा रिपोर्ट जर पॉझिटिव्ह आला किंवा निगेटिव्ह आला तर त्यांची संभ्रम अवस्था झालेली आहे। तर या याच्यामध्ये जर एखाद्या पेशंटचा रिपोर्ट जर पॉझिटिव्ह आला तर त्यांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही, कारण की त्या पेशंटचे पॉझिटिव्ह येण्यामध्ये दोन तीन प्रकारचे पेशंट असतात। एक असतो माइल्ड असतो, मग मॉडरेट असतो आणि एक सिव्हिअर असतो। माइल्ड जर असेल तर त्याने आपलं जे कोविड सेंटर आहे ओझरचं तिथं जायला पाहिजे। मॉडरेट असेल तर त्यांनी। हमीद सय्यद सह संजय पवार, झूम ऑन न्यूज, जुन्नर। सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र बाजार तसेच इतर गर्दीचे ठिकाणे अनेक महिन्यांपासून बंद आहेत। शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणारा तळेगाव ढमडेरे उपबाजारात देखील बंद होता, परंतु नुकताच सदर ठिकाणचा बाजार सुरू झालेला असून इथे शासनाच्या नियमांचा अखेर फज्जा उडालाय। शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाचा नागरिकांच्या जीवाशी खेळ चालल्याचं दिसून येते। या उपबाजारात नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या शेळ्या मेंढ्यांच्या बाजारात शेतकरी व व्यापाऱ्यांची मोठी गर्दी उसळली। या ठिकाणी येणारे व्यापारी पुणे मुंबई येथील असल्याने नागरिकांच्या जीवाला कोरोना संसर्गाचा मोठा धोका निर्माण झालाय। मात्र येथे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारची खबरदारी घेण्यात आलेली नसल्याचं आढळून आलंय। अनेक ठिकाणी व्यापारी आणि शेतकऱ्यांनी तोंडावर रुमाल अथवा मास्कचा वापर केला नसल्याचं चित्र दिसत होतं। झालेल्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू शकतो, त्याला जबाबदार कोण असा प्रश्न पडलाय। तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती तसेच काही सदस्य तळेगाव ढमडेरे गावातील असून काही जवळच गावातील असताना बाजार समितीतील बाजाराची अशी दयनीय अवस्था असल्याने बाजार समिती प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येते। संजय पवार सह शेरखान शेख, झूम ऑन न्यूज, पुणे। नांदेड जिल्हा हा संभाजी ब्रिगेडचा बालेकिल्ला म्हणून नेहमीच चर्चेत असतो। त्यातच नांदेड जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात संभाजी ब्रिगेडच्या प्रत्येक कार्यकर्त्यांपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेडचा विचार पोहोचवण्यासाठी अहोरात्र जे काम केलं व अवरित करत आहे। नियुक्तीपत्र देताना संभाजी ब्रिगेड नांदेड लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील, जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे, व्याख्याते गजानन इंगोले, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष परमेश्वर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष कमलेश पाटील,
जिल्हा उपाध्यक्ष राम आनगाडे, किनवट तालुकाध्यक्ष सचिन कदम, गजानन जाधव, गिरीधर जोगदंड आदींची उपस्थित होती. सुवर्णा माने, झूम ऑन न्यूज, पुणे. रोटरी क्लब वाघोली हाउसिंग सोसायटीज असोसिएशन व ग्रीन सनराइज हिल वाघोली यांच्या पुढाकाराने शिरूर हवेलीचे कार्यसम्राट आमदार श्री अशोक बापू पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून पुणे नगर रोडवरती सुमारे 1 किलोमीटर रस्ता दुभाजकांचा मधोमध वृक्षारोपणाचा कार्यक्रम केलेला आहे. तसेच वाघोली ग्रामपंचायतीने 14व्या वित्त आयोगाच्या निधीमधून वाघोली करांसाठी एक सुसज्ज अशी ॲम्ब्युलन्सची लोकार्पण केलेली आहे. या कार्यक्रमांसाठी सरपंच वसुंधरा उबाळे, उपसरपंच मालती गोगावले, माजी उपसरपंच श्री राजेंद्र सातव पाटील, माजी उपसरपंच शिवदास उबाळे, बाळासाहेब सातव, पंडित दरेकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. नीलम मोहवाळ, झूम ऑन न्यूज, वाघोली. सध्या संपूर्ण जग कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने त्रस्त आहे, पण आंबेगाव तालुक्यात कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी शासन प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून अवसरी येथे 1000 बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे व भीमाशंकर कोविड सेंटर मधून अनेक रुग्ण कोरोनावर मात करून बरे देखील होत असल्याचं दिलासदायक चित्र दिसून येत आहे. अशातच आंबेगाव तालुक्यातील भराडे गावातील एका कोरोना बाधित युवकाने आत्मविश्वास सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कोरोनावर मात केली आहे. कोरोनाला घाबरून न जाता त्याचा कणखरपणे सामना करणे अत्यंत आवश्यक आहे. सुरक्षा आणि काळजी घेणे हे तर अत्यावश्यक आहेच, पण तरीही चुकून कोरोनाची लागण झालीच तर डगमगून न जाता नियमांचे काटेकोर पालन केले तर कोरोनाचा लढा आपण सहज जिंकू शकतो. आताच कोरोनावरती मात करून घरी परतला आहे, त्याच्याशी आपण बातचीत करणार आहोत की त्याने त्याला कशा प्रकारे या आजाराची लागण झाली आणि त्याने त्या कोरोना आजारावरती कशा प्रकारे मात केली. तर आपल्यासोबत आहे हा युवक, यांना नेमका कोरोनाची लागण कशी झाली याविषयी आपण जाणून घेऊया. 10 दिवसापूर्वी मला थोडासा छातीमध्ये खोकल्याचा वगैरे त्रास जाणवू लागला आणि त्याच्यानंतर मला त्रास जास्त जाणवू लागल्यामुळं मी भीमाशंकर हॉस्पिटल येथे स्वॅब दिला. स्वॅब दिल्यानंतर तो माझा पॉझिटिव्ह आला आणि पॉझिटिव्ह आल्यानंतर मला तिथं ॲडमिट होण्यासाठी रिकमेंडेड करण्यात आले. तर मी तिथं ॲडमिट झालो 10 दिवसापूर्वी. तर तिथं माझ्यावरती 10 दिवसापूर्वी उपचार चालू झाले. उपचार चालू झाल्यानंतर 5 दिवस मला सलाईन वगैरे गोळ्या औषधं आणि मला एकदम असं या युवकाने सांगितलंय. डॉक्टर अतुल साबळे, झूम ऑन न्यूज, आंबेगाव. इंदापूर तालुक्यातील वालचंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आतापर्यंत 9 कोरोनाबाधित व्यक्तींचा बळी गेलाय. तरीही लोक मात्र विनाकारण फिरणं टाळत नाहीत, त्यामुळे पोलिसांनी कार्यवाहीचा सपाटा सुरूच ठेवलाय. आतापर्यंत पोलिसांनी विना मास्क व विना लायसन्स फिरणाऱ्या नागरिकांवर केलेल्या कार्यवाहीतून 80,000 रुपये इतका दंड वसूल केलाय. तर ज्या ठिकाणी कंटेनमेंट व बफर झोन आहे त्या ठिकाणची दुकानं उघडी ठेवणाऱ्या दुकानदारांवरही कायदेशीर कारवाई होतीये. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोरोना व्हायरसचा प्रसार भरपूर प्रमाणात वाढत चाललेला आहे, त्याचं प्रमाण ग्रामीण भागात जास्त आहे. त्यामुळं माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप पाटील साहेब आणि आमचे प्रभारी अधिकारी वालचंदनगर पोलीस स्टेशनचे माननीय पवार साहेब यांच्या आदेशाने आता आम्ही विना मास्क फिरणाऱ्या लोकांवरती कायदेशीर कारवाई करीत आहोत. विना मास्क ज्यांनी घातलेले नाहीत त्यांना दंडात्मक पावत्या देत आहोत. लोक अद्यापपर्यंत कुठलीही प्रिकॉशन न घेता विना मास्क घराबाहेर पडत आहेत, त्यामुळे त्याचा प्रसार कोरोनाचा जास्त वाढत चाललेला आहे. त्यामुळं प्रशासनाला दंडात्मक कारवाई करण्यासाठी भाग पडत आहे. तर नागरिकांना पोलीस स्टेशनतर्फे आम्ही आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त काळजी घ्यावी, विना मास्क बाहेर फिरू नये, अन्यथा त्यांना दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागेल. धन्यवाद. करण चव्हाण, झूम ऑन न्यूज, इंदापूर. यंदा लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने यंदाचा गणेशोत्सव आरोग्य उत्सवाच्या माध्यमातून साजरा करण्याचं ठरवलं होतं. त्याचप्रमाणे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित व KEM रुग्णालय रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 3 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2020 पर्यंत 446 प्लाझ्मा दात्यांनी प्लाझ्मा दान केले.
काल 31 ऑगस्ट 2020 महाराष्ट्र राज्याचे नगर विकास मंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सर्व प्लाझ्मा दात्यांना तसेच मुंबई व महाराष्ट्र पोलीस दलातील शहीदांच्या कुटुंबियांना सन्मानित करण्यात आलं. मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेला प्रधानमंत्री घरकुल योजनेसाठी शासनाकडून 1,71,00,000 अनुदान प्राप्त झालंय. या अनुदानासाठी पात्र लाभार्थ्यांना आज महापौर सौ गीताताई सुतार यांच्या हस्ते घरकुल अनुदानाचा पहिला हप्ता वाटप करण्यात आला. ऐकून 8 लाभार्थ्यांना पहिला हप्ता देण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे सर्वांसाठी घरे 2020 या योजनेअंतर्गत सांगली महानगरपालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजना समिती कार्यालयाकडून कामं सुरू करण्यात आली आहेत. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली व समिती अध्यक्ष जगन्नाथ ठोकळे आणि कार्यालय प्रमुख भगवान पांडव यांच्या टीमकडून या विभागाचं काम केलंय. या अंतर्गत समितीकडून शासनाला वैयक्तिक घरकुल बांधकाम योजनेच्या 171 लाभार्थ्यांचा DPR पाठवण्यात आला होता. मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असल्याने मंदिर उघडण्याबाबत त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीच विचारपूर्वक या संदर्भातील निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. परभणीचे शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी राष्ट्रवादी आणि राजेश टोपे सहकार्य करत नसल्याचा आरोप टोपेंवर केला होता. या आरोपाला फेटाळून लावत महाविकास आघाडी प्रत्यक्ष पक्षाच्या अडचणी तातडीने सोडवत असल्याचं टोपे यांनी सांगितलंय. तसेच सामाजिक हिताचे कोणतेही काम तातडीने होण्यासाठी मी नेहमी पुढाकार घेत असल्याचंही टोपे म्हणाले. मागील 2 दिवसांपासून भंडारा व गोंदिया जिल्ह्यात निर्माण झालेली पूर परिस्थिती ही मध्य प्रदेश सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे झालेली आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता मध्य प्रदेशातील धुटी घाट जलाशयामधील पाण्याचे विसर्ग केल्याने ही पूर परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी केलाय. गेल्या 2 दिवसांपासून जिल्ह्याच्या पूरग्रस्त परिस्थितीवर नजर ठेवून बसलेले विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत मध्य प्रदेश शासनाच्या दुर्लक्षित व नियोजन शून्य कार्यप्रणालीवर रोष व्यक्त केला. पूर परिस्थितीमुळे सर्वात मोठा प्रश्न लोकांचे जीव वाचवण्याचा आहे. गेल्या 2 दिवसांपासून शासकीय यंत्रणा युद्धस्तरावर नागरिकांची मदत करत आहे. अचानक आलेल्या या पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांसह ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांच्या शेकडो घरांची पडझड व मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचं चित्र आहे. या संकटातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील असल्याचं पटोले म्हणाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यासह राज्यभरात आज गणेश विसर्जन पार पडणार आहे. पुण्यात गणेश विसर्जनासाठी महापालिकेने जवळपास 91 फिरत्या हौद बनवले. त्यामुळे घरगुती गणपती विसर्जन फिरत्या हौदात किंवा घरातच करता येणार आहे. तर सार्वजनिक गणेश मंडळ मंडपात करणार आहेत. पुण्यातील माणाच्या गणपतीसह दगडूशेठ गणपतीचं मंदिरातच विसर्जन करण्यात येते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगात प्रसिद्ध असलेल्या विसर्जन मिरवणुका यावर्षी होणार नाहीत. त्यामुळे शांततेत रात्री 12 सर्व गणपती विसर्जन पार पडणार आहे. पुणे पोलिसांनी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, गर्दी करू नये, मोजक्याच काही लोकांनी येऊन विसर्जन करावं असं आवाहन केलंय. तसेच जवळपास 7,000 पोलीस शहरात विविध ठिकाणी बंदोबस्ताला असणार आहे. कोरोनाचा दिवसेंदिवस वाढत असलेला प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारनं खासगी वाहनांना ई पास बंधनकारक केला होता. मात्र दुसरीकडे एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या ई पास मधून वगळण्यात आलंय. यावरून निर्माण झालेल्या गोंधळातून अखेर ई पास रद्द करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. त्यामुळे येथून पुढे खासगी वाहनांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ई पासची गरज भासणार असल्याची माहितीही अनिल परब यांनी दिली आहे. गोंदियातील मोका गुन्ह्यातील फरार आरोपी व पोलिसांना विविध गुन्ह्यात आरोपी असलेला गुंड जुल्फेकार उर्फ छोटू जब्बार गणी हवा होता. मात्र तो फरार असल्याने पोलीस त्याच्या मागावर होते. तो पोलिसांच्या हातात येत नव्हता. 2020 मोका त्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी 4 अखेर तो बालाघाट येथे आपल्या बहिणीच्या घरी आला असता पोलिसांना त्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड घालून गुंड गणीला बहिणीच्या घरून अटक केले अशी माहिती गोंदिया पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी दिली आहे. डोंबिवली शहरात अनेक वर्षांपासून कल्याण तहसील अंतर्गत असणारे भावे सभागृह येथे सेतू सुविधा उपकेंद्र होते. या केंद्रातून विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश मिळण्यासाठी लागणारा उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, अधिवास दाखला, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेता यावा यासाठी आवश्यक लागणारे प्रतिष्ठित नागरिका प्रमाणपत्र या ठिकाणाहून मिळत होते.
मात्र ही सेतू सुविधा उपकेंद्र बंद असल्यामुळे नागरिकांना व विद्यार्थ्यांना ज्येष्ठ नागरिकांना दाखले काढण्यासाठी कल्याणला जावे लागत आहे. दरम्यान लोकल रेल्वे वाहतूक बंद आहे, त्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सेतू केंद्र सुरू करण्याबाबत वंचित आघाडीतर्फे पाठपुरावा करण्यात आलाय. मात्र कोणतीही कार्यवाही न झाल्याने आज वंचित बहुजन आघाडीच्या तर्फे कल्याण तहसीलदार कार्यालयासमोर सेतू सुविधा उपकेंद्र सुरू करण्याची मागणी करत धरणे आंदोलन करण्यात आलंय. बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा एक नजर हेडलाईन सर. शिरूर बाजार समितीच्या उपबाजारात जणू कोरोनाला आमंत्रण. महात्मा फुले जन आरोग्य योजनेवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली प्रतिक्रिया. पुण्यात नागरिकांनी गर्दी न करण्याचं पोलिसांचं आवाहन. कुख्यात गुंड गनी खानला मध्य प्रदेश येथून अटक. लालबागचा राजा आरोग्य उत्सवात प्लाझ्मा दानाचे द्विशतक पार. या होत्या दिवसभराच्या सविस्तर बातम्या. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा झूम ऑन न्यूज.